नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पाणीपुरी। सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घेऊया। तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। छोटा 1/2 चमचा हिंग घाला, 1 चमचा हळद आणि मिरची पावडर, 1/2 वाटी 3 तास पाण्यामध्ये भिजवून नंतर कुकरला लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तो फोडणीमध्ये घालून घ्या। 3 ते 5 बटाटे शिजवून घेऊन मॅश केलेला आहे तो या फोडणीमध्ये घालून घ्या। आता यामध्ये 1 चमचा मीठ घाला। आपण सुरुवातीला वाटाणे शिजवून घेताना मीठ घातलेलं आहे, आवश्यकतेप्रमाणे मीठ घालावे। आता यामध्ये 1.5 कप पाणी घाला, वरून थोडीशी कोथिंबीर घाला, चमच्याने मिक्स करून घ्या। पाणीपुरीसाठी लागणारा रगडा तयार करून झालेला आहे आणि याला उकळी पण छान आलेली आहे। पण आता आपण मॅश करून थोडासा वाटाणा घेणार आहोत। मॅश करून झालेलं आहे आणि आता आपला रगडा पाणीपुरीसाठी तयार झालेला आहे। आता आपण पाणीपुरीची प्लेट तयार करायला घेऊया। सर्व पुऱ्यांना होल पाडून घेतलेले आहे। आता यामध्ये गरमागरम रगडा भरून घ्या। आता यामध्ये 1/2 पिकलेली कैरी घाला। बारीक चिरून घेतलेला कांदा घाला। आता यामध्ये कोथिंबीर घाला। खारी बुंदीचे 4-4 दाणे पुरीमध्ये घाला। आता सर्व पुऱ्यांवर मिरची पावडर घाला आणि चिमूटभर मीठ घाला। आता चिंचेचं पाणी घाला। आवश्यकतेप्रमाणे मिरचीचे पाणी घाला। आता यावरती बारीक शेव घाला। आपली पाणीपुरी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा।